नाशिक महसूल आयुक्तांकडे जमलेले हे भाजपचे नगरसेवक. एकमतानं त्यांनी संभाजी मुरुसकर यांची गटनेतेपदी निवड केली. यावेळी झालेल्या बैठकीनंतर महापौर पदाकरता रंजना भानसी आणि उपमहापौर पदाकरता प्रथमेश गीते यांची एकमतानं प्रदेश भाजपकडे शिफारस करण्यात आली. सर्वसंमतीने संभाजीराव मुरुसकर यांचं गटनेता म्हणून नाव आत्ताच आम्ही घोषित केलं. कोर कमिटीची आमची नाशिकला बैठक झाली, त्यामध्ये आम्ही एक एक नावाची वरती शिफारस केलेली आहे आणि वरतून ती मान्यता 8 तारखेपर्यंत येईल. पहिल्यांदाच महापौर पदाचा कार्यकाळ हा 6 वर्षासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रदेश पातळीवर निर्णय होऊन 14 तारखेला होणाऱ्या निवडीत उमेदवार जाहीर होईल. शहरातल्या कार्यकारिणीमधल्या गटबाजीचा मोठा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. नाराजी टाळण्याकरता 4 महापौर करण्याचा इलाज केल्याची चर्चा आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.